नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण कधी अडचणीत असलो की आपल्याला वाटते आपण तर इतके चांगले वागतो, देवाचे नामस्मरण करतो, तरीही आपल्या दुःखात आणि अडचणीत देव आपली मदत का करीत नाही? इतर व्यक्ती मनाप्रमाणे वागतात, कधी देवाचे काही करीत नाहीत, मंदिरात जात नाहीत, तरीही त्यांच्या दुःखाच्या वेळी देव त्यांच्यामागे उभा असतो। पण माझ्यावर जेव्हा दुःख येते त्यावेळी देव माझ्यामागे का उभा राहत नाही? देव जर सगळे करू शकतात तर फक्त एका इशाऱ्यावर माझे जीवन व्यवस्थित का करीत नाहीत? माझ्या जीवनात इतकी संकटे, इतक्या अडचणी असताना देव स्वतः प्रकट होऊन माझ्या जीवनातील अडचणी दूर का करीत नाही? तर आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये दिली आहेत। तो श्लोक बघण्यापूर्वी आपण एक गोष्ट ऐकूयात। या गोष्टीमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। एका मुलाचा जन्म एका खूप श्रीमंत घरात झाला। त्यांच्या घरात इतके धन होते की त्याला काहीही करायची गरज नव्हती आणि त्याप्रमाणे तो काहीही करत नसे, त्यामुळे तो आळशी झाला होता। फक्त खायचे आणि झोपायचे एवढेच त्याला येत असे। त्याचे वडील त्याला नेहमी काम करण्यासाठी सांगत असत, आळशीपणा सोडून काम कर असे त्याला समजावत असत, पण त्यांचे बोलणे तो कधीच मनावर घेत नसे व काहीच काम करीत नसे। काही काळानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। त्याची आई आधीच मृत झालेली होती। आता त्याला आधार देणारे कोणीही नसल्याने त्याच्या भावांनी त्याला घराबाहेर काढले व सांगितले की तू काहीही कामधंदा करीत नाही, म्हणून तुला आम्ही आयुष्यभर आयते खायला देणार नाहीत। तू कोठेही जा पण येथे राहू नको। तो घरातून निघाला। चालता चालता तो खूप दूरवर आला। आता दुपार झाली होती, त्याला भूक जाणवू लागली। तोच त्याला एक आंब्याची बाग दिसली। तेथे भरपूर आंबे आलेले त्याला दिसले। तो लगेच बागेत गेला व आंबे तोडून खाऊ लागला। तेथेच एका झाडाखाली त्या बागेचा माळी झोपलेला होता। याच्या आवाजाने त्याला जाग आली आणि हा आंबे खाताना त्याला दिसला। त्याने दोनच आंबे खाल्ले होते, त्याचे पोटही भरले नव्हते, पण माळ्याला हातात काठी घेऊन येताना पाहिले आणि तो पळत सुटला। माळी त्याच्या मागे मागे पळू लागला, म्हणून तो आळशी माणूस एका जंगलात पळाला। घनदाट जंगल, तो खूप मध्ये गेला आणि चालून चालून दमल्याने एका झाडाखाली झोपला। तोच त्याला एका सिंहाची डरकाळी कानावर पडली। तो खूप घाबरला व उठून उभा राहिला आणि पाहतो तर सिंह त्याच्या दिशेने येत असताना त्याला दिसला। तो खूप घाबरला व घाईघाईने झाडावर चढला। त्याने पाहिले तर एक फक्त पुढचे दोन पाय असलेला कुत्रा त्याला तेथे दिसला। तो सरपटत सरपटत तसाच पुढे पुढे जात होता। त्या कुत्र्याला पाहून त्या आळशी माणसाला खूप आश्चर्य वाटले की इतक्या घनदाट जंगलात इतके हिंस्र प्राणी या जंगलात असताना हा कुत्रा येथे राहिलाच कसा? तोच त्याला सिंह कुत्र्याकडे येताना दिसला। त्याला खूप वाईट वाटले। तो मनोमन भगवंतांकडे प्रार्थना करू लागला की देवा, या कुत्र्याला वाचवा, तो पळायला सक्षम नाही, काहीही करून याच्या प्राणाचे रक्षण करा। पण कुत्रा न घाबरता तेथे तसाच बसून राहिला। आळशी माणसाने पाहिले की सिंहाच्या तोंडात एक मांसाचा तुकडा आहे व तो कुत्र्याकडेच येत आहे। सिंहाने कुत्र्याकडे येऊन तो मांसाचा तुकडा त्याच्या पुढे टाकला व तेथून आल्या पावली निघून गेला। कुत्रा तो मांसाचा तुकडा खाऊ लागला। आळशी माणूस झाडावर बसून हे सर्व पाहत होता। त्याला खूप आश्चर्य वाटले व आनंदही झाला की देव कोणालाही उपाशी ठेवत नाही, सर्वांना ज्याच्या त्याच्या वाट्याचे अन्न बरोबर मिळते, म्हणून तो त्या झाडाखाली येऊन बसला व आपल्यालाही कोणीतरी काहीतरी आणून खायला देईल असा विचार करू लागला। पण खूप वेळ झाला, रात्र झाली, तरीही तेथे कोणीही आले नाही। तो तसाच बसून राहिला। आज सकाळपासून त्याने फक्त दोनच आंबे खाल्ले होते, म्हणून भुकेने तो व्याकुळ झाला। असे करता करता पहाट झाली, त्याला रात्रभर झोपही लागली नाही। तो जोराजोरात ओरडू लागला। त्याचा आवाज ऐकून जवळच आश्रमात राहणारे एक साधू महाराज तेथे आले व त्याला ओरडण्याचे कारण विचारू लागले। त्याने साधू महाराजांना सांगितले की देव सर्वांकडे बघतो, फक्त माझ्याकडेच बघत नाही। मला किती दुःख आहे
मी किती अडचणीत आहे याचे त्याला काहीही वाटत नाही असे सांगून त्याने सर्व हकीकत त्या साधू महाराजांना सांगितली व माझ्यापेक्षा तो कुत्रा चांगला की त्याचा सुद्धा भगवंत विचार करतात पण माझा नाही असे तो म्हणू लागला। तेव्हा साधू महाराजांनी आधी त्याला जेवायला दिले व सांगितले की भगवंत सर्वांचाच विचार करतात पण ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार ज्याला त्याला मिळते तो असा विचार का करीत नाही की भगवंताने तुला त्या कुत्र्याच्या रांगेत नाही तर सिंहाच्या रांगेत बसविले आहे, म्हणजे फक्त घेणाऱ्याच्या रांगेत तुला ठेवले असते तर तू लाचार व दीन झाला असता। तुला देणाऱ्याच्या रांगेत बसविल्यामुळे तू स्वाभिमानी व आनंदी राहशील असे तुला वाटत नाही का? देव खरे तर त्याचीच मदत करतात जे स्वतःची मदत स्वतः करतात, म्हणजेच आपल्या कामासाठी इतरांवर विसंबून राहत नाहीत। भगवंत नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात। भगवद्गीतेच्या 3:8 या संदर्भातला श्लोक दिला आहे की कोणतेही कर्म न करण्यापेक्षा कोणते तरी कर्म करणे श्रेष्ठ आहे। तू जर कर्म केले नाहीस तर तुझा उदरनिर्वाहीही होणार नाही, म्हणजेच भगवंत आपल्या भक्तांची मदत जरूर करतात परंतु आपले कर्म आपल्यालाच करावे लागते। अर्जुनालाही स्वतः रणांगणावर उतरून युद्ध करावे लागले होते, म्हणजे भगवंत सुखात व दुःखात दोन्ही वेळी आपल्याबरोबर असतात पण आपले काम आपल्यालाच करावे लागते तेव्हाच त्याचे फळ मिळते। देरेहरी खाटल्यावरी असे म्हणून पोट भरत नाही, अहरी देईल पण त्यासाठी आपल्याला हातपाय हलवावेच लागतात, नुसते बसून काहीही होत नाही। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।